आप देख रहे हैं आकाश गाथा। तो पेटला आशा की, तो पेटला आशा की वणवाच पेटलेला, तो झुंजला आशा की सूर्य तळपलेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा एक प्रज्ञा सूर्य जन्माला आला आणि या देशातील लाचारीचा, अज्ञानाचा, गुलामगिरीचा, जीर्ण रूढींचा अंधार जळून खाक झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पुन्हा एक नवीन फळी निर्माण आली, जी ठोशास ठोसा देणारी आणि अन्यायाचा कडवा प्रतिकार करणारी होती, पॅंथर। याच पॅंथरमध्ये अनेक महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील झुंजार अशा तरुणांनी आपलं सर्वस्व ओढून दिलं आणि त्याच श्रेणीतलं एक कुटुंब म्हणजे रणदिवे परिवार। एका पॅंथरची आपण चित्तरकथा आजच्या या भूमिकेतनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्या सोबत आहेत राजू रणदिवे। काही माणसं ही जन्मतःच चळवळे असतात, पॅंथर राजू रणदिवे यांच्यासारखी, ज्यांच्या आडनावातच रण आणि दिव्य आहे। त्याने आयुष्याच्या मैदानातील प्रत्येक लढाई लढली आणि जिंकली सुद्धा। किशोर अवस्थेपासून पॅंथरच्या अग्निकुंडात स्वतःला झोकून दिलेले राजू चार दशकं उलटूनही समाज हितासाठी आजही त्याच ऊर्जेने अविरत लढतोय। कल्याणमधील वालधुनीच्या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात रणदिवे परिवार आणि राजू रणदिवेसाठी एक पान राखीवच ठेवावं लागेल। आकाशगाथा प्रस्तुत आजचे आपले ब्लूसन्स आहेत पॅंथर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी कल्याण शहर प्रमुख राजू रणदिवे। पॅंथर राजू रणदिवे, जय भीम, जय भीम, जय भीम। राजू भाऊ, वालधुनीत असेल किंवा कल्याण असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधील, पॅंथरच्या इतिहासामध्ये रणदिवे परिवाराचं मोठं योगदान आहे। तर तुम्ही तेव्हा 12-14 वर्षाचे असाल, तर तुम्ही पाहिलेली, अनुभवलेली किंवा तुम्ही ऐकिव्यात असलेली पॅंथर कशी होती? पहा, तुम्हाला सांगतो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जसे आज आम्ही चळवळीमध्ये काम करतो, तर त्यावेळेला बाबासाहेबांचा विचार घेऊन राजा ढाले, नामदेव ढसाळ, मग आठवले साहेब असतील, पुन्हा अरुण कांबळे असतील, जवी पवार असतील, हे सगळे त्यावेळेला एकत्र आले। त्याचं कारण एकमेव कारण असं होतं की गावखेड्यामध्ये आपल्या लोकांवरती सवर्णांचा अत्याचार होत होता आणि मग ही सगळी मंडळी गावखेड्यामधूनच आलेली, परंतु मुंबईमध्ये स्थायी झालेली होती। आणि जेव्हा विद्रोह यांच्यामध्ये निर्माण झाला त्याच्यावर, आणि त्या अनुषंगाने दलित पॅंथर मग निर्माण झाली, बरोबर। आणि मग ही सगळी मंडळी एकत्र आली आणि विचार केला की गाव, आपण शहरातून, शहरामधून गावखेड्याला कसं वरदान द्यायचं किंवा गावखेड्यातला अन्याय अत्याचार कसा थांबवायचा, यासाठी लोकांना जागरूक करण्याचं काम कशा आणि कुठल्या पद्धतीने करायचं, असा एक त्यांच्यामध्ये विचार आला। सगळी मंडळी एकत्र आली, मग अमेरिकेमधली दलित पॅंथर, ब्लॅक पॅंथर ही त्यांच्या डोळ्यापुढे दिसत होती आणि तेच उदाहरण सेम टू सेम घेऊन ही लोक एकत्र येऊन दलित पॅंथरची स्थापना केली। त्याचा वणवा वालधुनीमध्ये आला आणि वालधुनीमध्ये कसा, मी तर म्हणेल वालधुनी नाही, तुम्हाला सांगतो, मला चांगलं आठवतोय की मैनाबाजी चाळ म्हणून आमच्याकडे चाळी सिस्टम आहेत, स्लम एरिया असल्यामुळे चाळी सिस्टम आहेत आणि तिथे मैनाबाजी चाळ म्हणून आहे आणि तिथे फार मोठं भेंडीचं एक झाड आहे, त्या झाडाला मी बोर्ड पाहिला होता दलित पॅंथरचा, बस तेवढं मला आठवतो। म्हणजे एकंदरीत पॅंथरचा भडका हा संबंध महाराष्ट्रामध्ये उडत होता, भडकत होता आणि त्याच्यामध्ये आपला ठाणे जिल्हा असेल किंवा आपलं कल्याण असेल ते देखील अग्रेसर होतं। हो, तर मग राजू रणदिवे नेमका पॅंथरमध्ये कधी उतरला? हा, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझ्या आजोबापासून आमच्या कुटुंबाला बाबासाहेबांचे विचार आणि चळवळी, कारण माझे आजोबा बाबासाहेबांच्या सोबत काम केलेले आहे। बाबासाहेब जेव्हा कल्याणला आले तेव्हा माझे आजोबा तिथं होते, त्यावेळेला ज्ञाती समाज परिषदा म्हणजे धर्मांतराच्या आधी बाबासाहेबांनी छोट्या अशा आपल्या वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन परिषदा घेतलेल्या आहे ज्ञाती समाज म्हणून, आणि त्या परिषदेमध्ये माझ्या आजोबांनी काम केलेलं आहे। माझ्या आजोबांनी दादा रेल्वेत होते, हो, येस, रेल्वेमध्ये, पेट्रोल, मगन रणदिवे,
रेल्वे क्वार्टर आहे ना पोर्टर साळ म्हणून, तिथे त्यावेळेला राहायला होते. आणि मग इथे असं करताना मग आजोबांचा वारसा पुन्हा माझ्या वडिलांचे मामा के बी भालेराव म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला लंडनला पाठवलं होतं शिकण्यासाठी. हो यस, शिकण्यासाठी त्यांनी पाठवले. त्यात हा त्यात माझे आजोबा पण होते. आजोबा म्हणजे वडिलांचे मामा म्हणजे माझे आजोबा थोडक्यात. आणि माझे आजोबा पण रेल्वेमध्ये असताना त्यावेळेला यांना त्या आपल्या समाजाचं स्लम एरियामध्ये जयंत्या म्हणा किंवा अन्य अत्याचार होत असतील तिथे आम्ही हे सगळे लोक जात होते. आणि हा सगळा कौटुंबिक बाबासाहेबांच्या विचाराचा कौटुंबिक वारसा मला आला. आणि विशेष करून दिवंगत मिलिंद रणदिवे दलित प्रांतांमध्ये सक्रिय काम करत होते. त्यांच्या छोट्या सभांना मिटिंगांना मध्ये मला मी आणि वास्तविक ठाणे जिल्ह्याचं केंद्रच आमचं होतं त्यांतच. बिलकुल ठाणे जिल्ह्यातल्या जेवढ्या पण काही बैठका होत होत्या त्या सगळ्या बैठका आमच्या घरी व्हायच्या. कारण रेल्वेचे मोठे मोठे रूम होते तेव्हा कार्यालय नव्हती. खरं खरं म्हणजे वास्तविक पातायनाचे हा प्यायला पैसे नव्हते. वर्गणी काढून हे लोक काम करायचे, वडापाव खायचे. आता आठवले साहेबांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, वडेपाव आणि मिसळवरती झालेले सगळे. तर ही सगळी लोक त्यावेळेला माझी येतो यायची. आणि तिथे मिटिंगमध्ये त्या लोकांना चहा पाण्याचं का चहा पान देण्याचं मला म्हणजे व्हायचं. कारण मी कुटुंबामध्ये लहान असल्यामुळे मग राजू चहा आण पाणी आण भाऊ सांगायचा, मी ती घेऊन त्या मिटिंगमध्ये ते ट्रे ठेवायचो चहाचा काळा चहा. त्यावेळेस दूध कसलं काळा चहा. आणि मग असं करता करता त्या मिटिंगा मी ऐकत गेलो. पुन्हा मोर्चे आंदोलनानं त्याच्यामध्ये सक्रिय झालो, सहभाग घ्यायला लागलो भावामुळे. आणि भाऊ त्यावेळेला पोस्टर आठवले साहेब पाठवायचे तिकडनं. कधी कधी मी भारत लिथो प्रेसला जाऊन ती पोस्टर कलेक्ट करायचो. तर ती पोस्टर आणल्यानंतर ते चिटकवण्याचं काम, वाडी वस्त्यांमध्ये नेण्याचं काम, हे सगळं मलाच करावं लागायचं. राजूच्या अगोदर मला त्याच्या कुटुंबाबद्दल बोलावं लागेल. त्याचं कारण असं आहे की हे कुटुंब जे आहे रणदिवे कुटुंब, हे रणदिवे कुटुंब मुळातलं चळवळीतलं कुटुंब आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये रणदिवे कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या कुटुंबाने आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भात त्यांनी जो प्रत्येक आंदोलनामध्ये सुद्धा, विशेषतः त्यांचं कुटुंब दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीनांच्या आंदोलनामध्ये अतिशय सक्रिय होतं. आणि मला अभिमान आहे की ते ज्या नाशिक जिल्ह्यातले आहेत तिथले दादासाहेब असल्यामुळे दादासाहेबांशी या पंडित काका रणदिवे यांचे इतके निकटचे आणि जवळचे संबंध होते की त्या आंदोलनामधला त्यांचा सक्रिय भाग जो त्यांनी दिला त्यात स्वतः त्यांना शाबासकी दादासाहेब गायकवाडांनी पण दिलेली आहे. राजू रणदिवे म्हटलं की खूप चांगलं वक्तृत्व किंवा खूप चांगलं सूत्रसंचालन आणि तेवढं सुंदर अक्षर. तर ह्या गोष्टी चळवळीच्या कामी कशा आल्या? फार मोठा चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण सगळ्यांना माहिती आहे की माझं हस्ताक्षर आणि वक्तृत्व जबाबदारी कसं आहे की जेव्हा सव्हा बैठका निवेदन लिहायचं ते श्यामदादा म्हणा सुरेश सावंत म्हणा. आणि खरं म्हणजे पॅंथरने देणं हे मी बघा पॅंथरच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं अक्षर अतिशय सुंदर खरंच म्हणजे चळवळीच्या अनुषंगाने काढलेलं असतं अक्षर असायचं ते. आणि मी ड्रॉइंग एक्झाम पास होतो. पुन्हा जेव्हा जेव्हा आंदोलनं व्हायची तर त्या किंवा मोर्चे व्हायचे तर त्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून त्यावेळेला पोस्टर तर फार निघायचे परंतु भिंती देखील खरं लिहिल्या जायच्या की चलो मुंबई चलो दिल्ली गेरोनी लिहायचं. हा गेरोनी गेरो आणि निळ मग ते आम्ही मी स्वतः ब्रश हातात घेऊन त्यावेळेला मी पेंटिंग करत होतो. माझा हस्ताक्षर चांगला असल्यामुळं मी आम्ही भिंती रंगवायचो. स्पर्धा चालायची की वालदुनीच्या कार्यकर्त्यांनी काय भिंती रंगवल्या, अधिवेशनाच्या भिंती, नामांतराच्या लढ्याच्या मोर्चाच्या भिंती, चलो औरंगाबाद चलो नागपूर. अधिवेशनच्या काळामध्ये जेव्हा जास्त मोर्चे निघायचे अधिवेशन होती धडक पॅन्थरची, अशा सगळ्या भिंती रंगल्या जायच्या. आणि याचा प्रभाव माझ्यावरती आला तो म्हणजे प्रामुख्याने मिलिंद रणदिवे तर आहेच आहे परंतु चळवळीमधले काही चांगली माणसं होती की त्यांनी मला
कळत न कळत त्यांच्यामधून मी घडलो. म्हणजे श्यामदादा असतील, एकनाथ दादा असतील, सुरेश सावंत असतील, अण्णा रोकडे असतील, आणि सगळी ही मंडळी. मग आता यांच्या सभा, राजा राहल्यांची सभा म्हणा किंवा गंगाधर गाडे, अरुण कांबळे, मनोहर अंकुश, माझ्या वस्तीतल्या सभा, ही सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडायची. राजूला मी त्याच्या आईन तारुण्यामध्ये पाहिलेले की अगदी 20-21 मध्ये असताना सुद्धा त्यांनी दलित पंथरच्या त्यावेळच्या चळवळीमध्ये असंख्य अशा जन आंदोलनांच्या मध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये फुले आंबेडकरी चळवळीतले राजू रणदिवेंचा खूप प्रामाणिकपणानं सहभाग असायचा आणि कुटुंबाची भागीदारी असायची. पोस्टर रंगवणारा राजू खऱ्या अर्थाने पॅन्थरमध्ये ॲक्टिव्ह कधी झाला? ॲक्टिव्ह तर काय, बाळ कडूच माझ्या कुटुंबामधून मला मिळालेलं आहे. परंतु मी काय 17-18 वर्षाचा असेल त्यावेळेला. आणि मग ज्या ज्या गाव खेड्यांमध्ये मग जवार, वाडा, मोकडा, पण तलासरीपर्यंत आम्ही गेलेलो आहे. आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार झाले ना, तर आम्हाला झोपा येत नसायच्या. मग आम्ही त्यावेळेला तुम्हाला सांगतो, मिळेल ती वाहन कसले कोणाकडे पैसे हो, मिळेल ती वाहन ट्रक, ट्रकवाल्याला हात कर, हायवेला जा, हायवेवर ट्रक पकड, किंवा मग रेल्वेमध्ये विदाऊट जाणं. हा, आणि विशेष म्हणजे त्या लोकांना धीर देण्यासाठी की आम्ही त्यावेळेला तुम्हाला सांगतो, खरंच त्यांचे कार्यकर्ते एवढे म्हणजे कसाऱ्याची घटना तुम्हाला मी सांगतो. अक्षरशः आम्ही बँजोच्या कवर मध्ये, बँजोचं कवर असतं ना ती पेटी, त्या पेटीमध्ये अक्षरशः आम्ही लोकांनी हत्यार तलवारी घेऊन त्या कसाऱ्याच्या त्यावेळेला आम्ही त्या शिवसेनेने जेव्हा हल्ला केला होता कार्यकर्त्यानं आणि आपल्या वस्तीवर, त्यांना प्रत्युत्तर आम्ही दिलं त्यावेळेला. अक्षरशः तुम्ही पाहाल तर तिकडची शिवसैनिक, ते शिवसैनिक आणि आम्ही असे समोरासमोर भिडलो होतो, घाबरलं नाही, सगळ्यांचं रक्त सळसळत होतं त्यावेळेला. ते अशा पद्धतीने मग, आणि एवढं लहान असताना पण मला कधी वाटलं नाही का मी हे सगळं करतोय आणि माझ्याला काय होईल किंवा काय, आणि शिकत होतो मी त्यावेळेला. आणि एवढं सगळं असताना सुद्धा पण मी कधी घाबरलो नाही. त्या लढ्यामध्ये नेतृत्व कोणी केलं? त्या लढ्यामध्ये नेतृत्व कार्यकर्ते, जिल्ह्याचे कार्यकर्ते होते, अण्णासाहेब होते, पुन्हा एकनाथ जाधव होते, आणखीन वा बाकीची जिल्ह्यामधून काही लोक आलेली होती. एका समाज मंदिर हॉलमध्ये आम्हाला जेवणाची व्यवस्था केली. पहिल्यांदा आम्ही जाणून दिलं नाही फार, तुम्हाला मी सांगतो, कसाऱ्यामध्ये मुंबईहून खूप कार्यकर्ते आलेले होते, लढवय्ये कार्यकर्ते. हे पण तिथं फायरिंग पण झाली, आपल्या कार्यकर्त्यांनी फायरिंग पण केली. एवढे आपले कार्यकर्ते रात्रभर लपून राहावं लागलं. आम्हाला लपून राहिलो, कोणाला आम्ही सांगून सांगितलं नाही. आणि ज्या ज्या वेळेला अशी आम्ही घोळक्यानी नाही आलो आम्ही, म्हणजे समोरच्या शत्रूला असं वाटलं नाही पाहिजे का दलित पंथाचे कार्यकर्ते लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि आपल्या वस्तीवरती आता हल्ला करतील, तर ते सावध होतील ना. बिलकुल, प्रत्युत्तर आम्हाला तर द्यायचं आहे. परंतु मग आम्ही दोघं तिघ जण असं ट्रेनमधून मागे पुढच्या डब्यामध्ये असं बसायचो, आणि जेव्हा कसा आला तर दोन दोन तीन तीन कार्यकर्ते काही थांबायचे, ट्रेन गेली तर मग पुन्हा आम्ही दोन दोन कार्यकर्ते मिळून असं वस्तीमध्ये असं आडकाठी मार्गाने आम्ही जाऊन त्या आपल्या वस्तीमध्ये गेलो. सगळे कार्यकर्ते जमा झाले, कसाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला जेवण केलं आणि खूप प्लॅनिंग केलं, आणि संध्याकाळी मग आम्ही प्रत्यक्ष हल्ला बोल केला, मग प्रत्यक्ष लढ्यात उतरलो. मग गेली 24 वर्ष पाणी पुरवठा, शासनाच्या पाणी पुरवठा विभागामध्ये सेवा दिली तुम्ही. हो, तर मग ते करत असताना ही आंदोलन, चळवळी आणि पॅन्थरचा लढा या गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधता आला? अरे बापरे, मोठा कठीण. आणि तारांबळ ओढायची, तारांबळ म्हणजे मला आता तुम्ही हा प्रश्न केल्यामुळे माझी रोजची दैनंदिनीचा जो कार्यक्रम होता, म्हणजे घरातनं उठणं, बाहेर जाणं, सगळं डोळ्यासमोर आता पटापट आठवलं. आता वास्तविक पाहता मी रिटायर झालो डिसेंबरमध्ये, परंतु आता मला परत ते सगळं मला मागे तुम्ही मला ओढलं, मागच्या आठवणी तुम्ही मला जागृत केल्या. त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो की मी तर कामाला लागेल किंवा काम करेल असं कोणाला वाटलंच नव्हतं. मला मी रेल्वेमध्ये किती वेळा इंटरव्ह्यू दिल्या, रेल्वेमध्ये माझं सिलेक्शन झालेलं असताना
मी कामावर गेलो नाही. माझ्यासोबतचे आज मोटरमॅन आहेत, रेल्वेचे गार्ड आहेत काही मित्र माझे, आणि मी त्यांचे फॉर्म भरले माझा हस्ताक्षर चांगला असल्यामुळे आणि मीही सिलेक्ट झालो. परंतु मला काय पॅन्थर चळवळ ही पॅन्थर मला स्वस्त बसून देत नव्हती आणि मी कसा चळवळे असल्यामुळे मला ते एका ठिकाणी थांबणं किंवा एका ठिकाणी काम करणं मला ते योग्य वाटत नव्हतं. आणि मग माझं काही लग्न झालं माझं का त्यावेळेला मी काही कामाला नव्हतो, परंतु मिसेसच्या आग्रह खातर मग फॉर्म भरला एक. त्यावेळेला पाच रुपयाला काहीतरी फॉर्म मिळायचे स्टेशनवर. आता हे सगळं ऑनलाईन सिस्टम झाले, त्यावेळेला ऑनलाईन नाही, जाहिरात निघाली का त्याचे फॉर्म असायचे. तो फॉर्म घेतला, घरी येऊन भरला आणि योगायोगाने ते कामाला लागलो. परंतु कामाला लागलो तरी पण मला माझं मन मला स्वस्थ बसून देत नव्हतं कामामध्ये. मी घरातून तुम्हाला सांगतो अक्षरशः, घरातून आज मी कामाला जाईल हा माणूस कामाला नक्की जाईल की नाही जाईल, पण ऑफिस पर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल याची गॅरंटी नव्हती माझ्या मिसेसला. पण मी डबा घेऊन निघालो की नेमकं कोण ना कोण मला शोधत यायचं आणि नेमकी नाक्यावर रिक्षामध्ये बसणार तेवढ्यात कुठून तरी आवाज यायचा, राजूभाऊ थांब म्हणून. कमी रिक्षामधून उतरायचो, बघतो तो कोण, बॅग माझी बॅग, तो डब्बा का रे बाबा, अरे आनंदवाडी म्हणा किंवा मिलिंद नगर म्हणा, काय एखादं प्रकरण झालं असेल किंवा वस्तीतलं काही प्रकरण झालं असेल. तर मला ते सांगितलं का माझा त्या दिवशी दांडी. पण तरी पण तुम्हाला मी सांगतो की ती सेवा करत असताना तुम्हाला माहीत नसेल पण मी सस्पेंड पण झालो होतो त्या सेवेमध्ये हा त्यावेळेला. आणि सस्पेंड झाल्यानंतर समाजाच्याच कामासाठी, लोक वैयक्तिक कामासाठी होतात परंतु मी समाजाचं काम करत असताना मोर्चे आंदोलनं काढले आणि मला तुरुंगवासही भोगावा लागला. मला तुरुंगवासही भोगला, स्वीकारला नाही. मी रडलो नाही, मी घाबरलो नाही. अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, जेव्हा पोलिसांनी मला अरेस्ट केलं, माझ्या इथल्या माझ्या घरच्या माझी स्वतःची पत्नी म्हणा किंवा घरातल्या आमच्या सगळ्या माझ्या मोठ्या बहिण्या सगळ्या भाव मुली म्हणा बहिणी म्हणा ह्या एवढ्या रडल्या नसतील तेवढे माझ्या वस्तीतल्या महिला रडल्या तिथे. मला मला जेव्हा मेडिकलला घेऊन हॉस्पिटलला चाललेले होते, अक्षरशः गळ्यात पडून रडले माझ्या. सामाजिक वैयक्तिक जीवनातही काम करताना अनेकदा असे अनेक प्रसंग येतात जेव्हा नैराश्य येतं किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेस माझ्यासाठी हा बेटा मी आहे, तू हो पुढे, तू कर, बघू आपण जे होईल, हे आश्वासक शब्द असतात ज्याने खूप धीर येतो. आणि असे नाना मला लाभले, असे काका मला लाभले ज्यांच्या छत्रछायेखाली मी अनेक गोष्टी शिकली, ज्यांच्याकडून मी संघटन कौशल्य शिकली, ज्यांच्याकडून मी नेतृत्व गुण शिकली, ज्यांच्याकडून जमिनीवर राहून कार्यकर्ता कसं बनायचं हे शिकली. मला असं वाटतं की मलाच काय, आमच्या पिढीतल्या आम्हा सगळ्या भावंडांना त्यांचा खूप अभिमान आहे. राजूभाऊ, 1995 आईंचं 12 मतांनी पराभव स्वीकारणं असेल किंवा पुन्हा 2000 मनीषा वहिनींचं निवडून येणं असेल, तर या जनप्रतिनिधित्वाच्या भूमिकेतून, नगरसेवकांच्या भूमिकेतून नेमकं तुम्हाला समाजहित काय सांगता आलं? हा तुम्हाला मी सांगतो, महापालिका झाली, नगरपालिका होती, नगर परिषद होती. महानगरपालिका जेव्हा झाली तेव्हा पहिल्यांदाच 95 निवडणुका लागली आणि भाऊ मी म्हणजे दिवंगत मिलिंद रणदिवे आम्ही आणि आमचं एकंदरीत आमचं कुटुंब मी समाजासाठी आणि स्लम एरियासाठी खूप कामं करत होतो. म्हणजे कधी मी वेळ काळ कधी पाहिला नाही. मग पाण्याचा प्रश्न असेल, लोकांच्या विजेचा प्रश्न असेल, रोडचे प्रश्न असतील, काय रोड पण नव्हते माझ्या वालदोनीमध्ये, सिमेंटचे रस्ते नसते, हे सगळं पहिल्यांदा मी कामं केली. आणि निवडणुका लागल्या, लोकांनी सांगितलं की आपण लढूया म्हणून. मग पॅन्थर मग आठवले साहेबांनी सांगितलं की, कारण आठवले साहेबांचं जास्त आमच्याकडे येणं जाणं असायचं, पुण्याला नाशिकला त्यांना जायचं असं तर पहिलं मुक्कामाला आमच्याकडे असायचे आणि मग सकाळी त्यांच्या सकाळी किंवा दुपारच्या ट्रेनने, काय ट्रेन पण विशेष नव्हत्या आणि मग ते आमच्याकडनं जात होते. मग आठवले साहेबांनी सांगितलं की आईला उभं करायचं म्हणून. मग कार्यकर्त्यांची बैठक घेतली, सगळे कार्यकर्ते आले, म्हणलं निवडणुका लागल्यात काय करायचं. सगळ्यांनी होकार दिला आईला की आईला उभी करायची आणि आईला माहिती पण नव्हतं खरं म्हणजे तर मला हे उभे करणार आहेत म्हणून. सगळे कार्यकर्ते उत्साहाने कामं करायला लागले आणि तुम्हाला सांगतो कार्ड पण छापायला माझ्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते. एक हँडबिल फक्त काढलेलं, फक्त एक हँडबिल होतं माझ्याकडे.
भारतीय दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारे राजू रणदिवे हे वालदोणी विभागामध्ये कल्याणला राहतात आणि पॅंथरच्या काळापासून ते अत्यंत ॲक्टिव्हली माझ्यासोबत ते राहिलेले आहेत. अनेक सभा संमेलनं, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर पक्षाचे मेळावे असतील अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रमामध्ये ते ॲक्टिव्ह राहिलेले आहेत. आणि मला आनंद आहे की राजू हा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा का कार्यकर्ता आहे, माझ्याशी अत्यंत इमानदारीने काम करणारा कार्यकर्ता आहे, विश्वासू कार्यकर्ता आहे. आणि त्याची सगळी फॅमिली जी आहे ती फॅमिली माझ्या पाठीची उभी राहिली. मला मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, त्याप्रमाणे राजूचा सुद्धा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. ही चळवळ जी आहे ती तळ हाताच्या फळाप्रमाणे जपण्याचं काम जे आहे ते कल्याणमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये अत्यंत उठावून दिसणारा अशा पद्धतीचा राजू रणदिवे हा कार्यकर्ता आहे. तुम्हाला मी सांगतो, बुद्धभूमीचं तिथे बंतेजी राहायचे ती सगळी जागा आपण एकवर केली, तिथं नळाची व्यवस्था केली, लाईटीची व्यवस्था केली मी. पाण्याचा फार मोठा प्रश्न होता, सगळ्या जुन्या म्हणजे तुम्हाला सांगतो 40-50 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन्स होत्या गंजलेल्या, लोकांना पाणी येत नव्हतं. मी त्यावेळेला हंडा मोर्चा पण काढला होता मी, हा माझ्या लग्नाच्या आधी शिक्षण घेत असताना. त्या सगळ्या पाईपलाईन मी सगळ्या बदलल्या, प्रत्येक घराच्या समोर फ्लेवर ब्लॉक लाद्या सगळे वटे चकाचक केली, वस्ती चकाचक केली, शौचालय 1+1 शौचालय उभे केले. मी तुम्हाला महत्वाचे ठराव मांडले माहीत, तुम्ही अहो आनंद इगे वारल्यानंतर सेनेनी ठराव आणला श्रद्धांजलीचा, आणि त्याच्यानंतर मग माईसाहेब गेल्या. माईसाहेबांचा आदरांजलीचा ठराव मी टाकला आणि माईसाहेबांना महासभेमध्ये सभागृहामध्ये माईसाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून सभा पुढे मग ती चालू झाली. 2 मिनिटं सगळे नगरसेवक, आयुक्त, महापौर आणि आमचे सगळे सदस्य उभे राहून माईसाहेबांना श्रद्धांजली वाहिली. आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, नरेश गायकवाड पण वारले, नरेश गायकवाडांचा खून झाला तो सुद्धा ठराव मी मांडलेला आहे. मग पुढच्या काळामध्ये जशी पॅन्थरची पिछेहाट होत गेली तर तुम्हाला काय वाटतं नक्की काय कारण असतील याला? आता पिछेहाट काय झाली आणि कशामुळे झाली तुम्हाला माहिती आहे, एकंदरीत हा आपल्याला शाप म्हणावा लागेल. पॅन्थर फुटली, पक्ष अनेक पक्ष निर्माण केले आणि ही सगळी नेते मंडळी या नेते मंडळीने आपापले पक्ष काढले. आणि शिवाय दुसरी गोष्ट असते की मग आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्ष आपादित केला. त्यांना वाटलं असतं की मी पुन्हा पॅंथर आणतो म्हणून, पण त्यांनी शब्दाला जागले ना शेवटी, बाकीच्यांनी आपापले पक्ष तसेच ठेवले. नाही पण असं म्हटलं जातं की आंबेडकरी चळवळ संपत चालली आहे, तुमचं निरीक्षण काय? नाही नाही, आंबेडकरी चळवळ संपली असं म्हणता नाही येणार. तसं बघायला गेलं तर बाबासाहेबांचा विचार कधी संपुष्टात येऊ शकत नाही, संपवू शकत नाहीये. पण माझ्या सगळ्या कार्यकर्ता मिश्किल झालेला आहे, म्हणजे शांत बसलेलं. त्याचं कारण एकमेव असं आहे, आता आमची साठी आलेली आहे, त्याचं एकमेव कारण असं आहे की ज्या तरुण वयामध्ये मी चळवळीमध्ये आलो, आत्ताच्या पिढीच्या पिढीतल्या तरुणांनी चळवळीमध्ये येत नाहीये, दोष त्यांचा नाहीये, कारण ऐक्य नसल्यामुळे. पण त्यांनी नेमकं कोणाला स्वीकारायचं हा एक प्रश्न आहे. आणि तरुण पुढे न आल्यामुळे चळवळीची सगळी वाताहत झालेली आहे. तुम्हाला बघा, आजही बघा, जुनेच कार्यकर्ते अजूनही चळवळ सांभाळत आहेत. जसं की राजू रणदिवे यांनी अतिशय जिव्हारी लागणारी खंत व्यक्त केली की नवीन नेतृत्व उदयाला येत नाही, जे नव्या पिढीला घेऊन चालेल, त्यांच्या भावना समजून घेईल, त्यांना चळवळ नव्याने समजावेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अधिक सशक्त करेल. ही उणीव येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल की नाही ही साशंकता वाटते, परंतु आपण आशावादी आहोत. नवीन पिढी बाबासाहेबांचा विचार आपापल्या पद्धतीने मांडते, तो जगभर पसरवते, ही देखील एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल. हा समाजामध्ये जी दुही झालेली आहे ती सांधता येईल, अशी एक परिस्थिती निर्माण होईल, असा एक काळ निर्माण होईल जो खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचार येणाऱ्या आणखी 1000 वर्षांपर्यंत तारून निघेल. राजूजी, आपले अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो की या निमित्तानं आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.